हाय गाइस, वेलकम बॅक टू द व्हिडिओ। सो हा व्हिडिओ आपण मराठीमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनिट कन्वर्जन, जे सर्वेमध्ये सर्वे फील्डमध्ये वापरले जाते, मोजणी खात्यामध्ये वापरले जाते, किंवा तुम्ही लँड सर्वे म्हणू शकता। की आपल्याला जे गुंठेवारी, एकर, हेक्टर हे जे कन्वर्जन आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो इफिक इंजिनियरमध्ये तुमचं स्वागत आहे। तो पहिलं युनिट कन्वर्जन बघूया, एक गुंठा। एक गुंठा म्हणजे किती? 1089 चौरस फूट। आणि चौरस मीटरमध्ये किती? 1001.17 चौरस मीटर। तुम्ही गुंठ्याचे चौरस फुटामध्ये किंवा चौरस मीटरमध्ये तुमचे क्षेत्र काढू शकता। समजा तुमचे 2 गुंठे आहेत, मला चौरस फूटमध्ये पाहिजे आहेत, फक्त गुणुले 1089 केल्यानंतर तुमचे चौरस फूटमध्ये तुम्हाला तुमचा एरिया मिळून जाईल, 2178 चौरस फूट फुटामध्ये तुम्हाला मिळून जाईल। किंवा तुमचे जे क्षेत्र चौरस फुटामध्ये आहेत ते तुम्ही गुंठ्यामध्ये काढू शकता। ते कसं? समजा तुमचं 3000 चौरस फूट क्षेत्र आहे, तिला फक्त डिवाइड काय करायचं, 1089, 1089 केल्यानंतर तुमचं क्षेत्र तुम्हाला गुंठ्यामध्ये मिळून जाईल, 3000 / 1089, ते तुमचं क्षेत्र असेल 2.75 गुंठे। हे गुंठे टू आपण चौरस फूटमध्ये बघितलेले आहेत। तसंच तुम्ही चौरस मीटरचे पण करू शकता, गुणुले 101.17 करून। सो पुढचं आपण बघणार आहोत एक एकर। एक एकर म्हणजे किती? 43560 चौरस फूट। आणि चौरस मीटरमध्ये किती? 4046 चौरस मीटर। तर आपले समजा तुमचे क्षेत्र 2 एकर किंवा 3 एकर आहे, तर 3 एकरला गुणुले 43560 केल्यानंतर तुमचे क्षेत्र तुम्हाला चौरस फुटामध्ये मिळून जाईल, एकर टू चौरस फूट। तसेच तुम्हाला चौरस मीटरमध्ये पाहिजे असेल तर 3 × 4046 तुमचे उत्तर तुम्हाला चौरस मीटरमध्ये मिळून जाईल। तर नेक्स्ट बघूया आपण एक हेक्टर। एक हेक्टर म्हणजे किती? 99 गुंठे। आणि एकरमध्ये 2.470 एकर। आणि पुढं नेक्स्ट चौरस फूट, 1,76,039 चौरस फूट आणि 10,000 चौरस मीटर। तसेच तुम्ही हेक्टरचे तुमचे एकरमध्ये करू शकता। समजा तुमचे 2 हेक्टर आहे, 2 हेक्टर गुणुले 2.470 हे तुम्हाला एकरमध्ये तुमचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला। आणि समजा तुमचे 4 एकर आहे, तर 4 एकरचे हेक्टरमध्ये करायचं असतं तर डिवायडेड बाय 2.470 केल्यानंतर तुम्हाला उत्तर हे तुमचे हेक्टरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर तसेच पुढं बघूया आर। आपला आर हेक्टर आणि चौरस मीटर हे तुम्हाला 7/12 तुम्हाला असे युनिट मिळून जाईल। सर आर हे 7/12 असते, चौरस मीटर आणि हेक्टर हे तिन्ही युनिट असते। सर आपल्या 7/12 कसं युनिट असते? हेक्टर, आर आणि चौरस मीटर असे युनिट तुम्हाला 7/12 बघायला मिळेल। तर एक आर म्हणजे किती? 100 चौरस मीटर। आणि फुटामध्ये बघितलं तर 1076 चौरस फूट। तुम्ही तुमचे आर क्षेत्र, समजा तुमचे क्षेत्र हे 7/12 0.2.00 आहे, म्हणजेच किती? तुमचे 2 आर आहे, 2 आरचे तुम्ही चौरस मीटरमध्ये करू शकता, 2 × 0.2 असे असणार तुमचे क्षेत्र, 2 × 100 तुमचं किती? 200 चौरस मीटर तुम्हाला मिळून जाईल। तसंच तुम्ही चौरस फुटामध्ये काढू शकता। नेक्स्ट आहे एक बिघा। एक बिघा जनरली आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये यूज होत नाही बिघा हा युनिट, हे बाहेर MP UP ह्या साईडला, आंध्रा ह्या साईडला हे यूज केले जाते। तर एक बिघा म्हणजे किती? 16.026 गुंठे। हेक्टरमध्ये किती? 0.162 आणि एकरमध्ये 0.4। तुम्ही बिघाचे गुंठे, हेक्टर किंवा एकरमध्ये कन्वर्जन करू शकता। एक दोन, समजा तुमचे 2 बिघा आहेत, गुणुले 16.026 हे तुमचे गुंठेमध्ये मिळेल। पुढं तुम्हाला जर पाहिजे असेल हेक्टरमध्ये तर 2 × 0.162 तुम्हाला हेक्टरमध्ये मिळून जाईल। तसंच तुमचं क्षेत्र समजा एकरमध्ये असेल
समजा 5 एकर असेल तर तुम्हाला हे 1 बिघामध्ये कसं काढायचं आहे, डिवाइड फक्त 0.4 ने करायचं आहे, तुम्हाला उत्तर हे बिघामध्ये मिळेल. समजा बिघा तू हे करायचं असेल तर गुणोले करायचं, आर टू चौरस मीटर, हेक्टर टू गुंठे, एकर टू चौरस फूट, गुंठा टू चौरस फूट चौरस मीटर, हे तुम्हाला जर करायचं असेल तर हे इंटू गुणोले करायचं, तुम्हाला ह्या युनिटमध्ये तुम्हाला तुमचं क्षेत्र मिळून जाईल. आणि हे युनिट चौरस फूट चौरस मीटर तुम्हाला गुंठ्यामध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 1089 किंवा 1101.17 करायचं, त्यानंतर तुम्हाला हे उत्तर गुंठा एकर हेक्टरमध्ये मिळून जाईल. सर हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.